नमस्कार मित्रांनो माझं नाव सुनील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी वाक्य तयार करायला शिकणार आहोत तर मित्रांनो तुम्ही देखील इंग्रजी वाक्य तयार करायला शिकणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर सुरुवात करूया वाक्य पहिलं आहे तू प्रयत्न कर वाक्य काय आहे तू प्रयत्न कर आता मित्रांनो तू साठी आपण काय वापरतो तू साठी वापरतो यू प्रयत्न कर म्हणजे ट्राय प्रयत्न करण्यासाठी काय ट्राय म्हणजेच यू ट्राय यू ट्राय म्हणजे काय तू प्रयत्न कर दुसरं वाक्य आहे दुसरं वाक्य आहे तो पडला दुसरं वाक्य आहे तो पडला दुसरं वाक्य काय आहे तो पडला तोसाठी काय वापरतो तोसाठी वापरतो ही आणि पडलासाठी काय आहे शब्द पडलासाठी शब्द आहे फॉल फॉल म्हणजे पडणे हॉल म्हणजे पडणे पडण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून आपण इथं काय लिहिणार आहोत फेल असं लिहिणार आहोत ही फेल म्हणजे तो पडला समजा या ठिकाणी ती पडली असती तर कसं लिहिलं असतं शी फेल शी फेल आता मित्रांनो हेच वाक्य आपण अशा प्रकारे लिहिलंय तो खाली पडला तो खाली पडला तो साठी काय वापरतो ही पडलासाठी कोणता शब्द वापरलाय फेल पडलासाठी काय वापरलाय फेल ही फेल कोटे पडला खाली खालीला शब्द काय आहे डाऊन म्हणजेच आपलं वाक्य तयार झालं ही फेल डाऊन ही फेल डाऊन समजा मित्रांनो हेच जर का असं वाक्य असतं तर सुनील खाली पडला सुनील खाली पडला सुनील खाली पडला तर ते वाक्य अशा प्रकारे आलं असतं सुनील फेल डाऊन कसं आलं असतं वरीलप्रमाणेच सुनील असं लिहिलं असतं फेल आणि डाऊन म्हणजेच सुनील फेल डाऊन सुनील खाली पडला आता मित्रांनो हेच वाक्य आपण अशा प्रकारे लिहूया सुनील चिखलात पडला सुनील चिखलात पडला तर वाक्य कसं आला असतं पहा सुनील चिखलात पडला सुनील आयास लिहिलं सुनील आयास लिहूया सुनील पडल्यासाठी शब्द काय आहे फेल कोटे पडला चिखलात चिखलाला इंग्रजी शब्द काय आहे चिखलाला इंग्रजी शब्द आहे मड मड म्हणजे काय चिखल मड म्हणजे चिखल यम यू डी मड म्हणजे चिखल पण मित्रांनो असं आपण लिहून चालणार नाही सुनील फेल मड म्हणजे वाक्य आपलं सुखीच होणार सुनील फेल मड म्हणजे काय झालं सुनील चिखल पडला असं होणार तर मित्रांनो तो, मित्रा तो चिखलामध्ये पडलेला आहे चिखलात म्हणजेच काय येणार इंद द मड इंद मड म्हणजेच वाक्य आपलं अशा प्रकारे होईल सुनील फेल इन द मड चौथं वाक्य आहे मित्रांनो मी त्याला पाहिले मी त्याला पाहिले मीसाठी काय शब्द येणार आय पाहण्यासाठी शब्द काय आहे पाहण्यासाठी शब्द आहे सी एस डबल ई सी म्हणजे पाहणे किंवा बघणे पण मित्रांनो इथं पाहण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून आपण काय लिहिणार आहोत स्व लिहिणार आहोत आय स्वा काय पाहिले तर त्याला त्यालासाठी शब्द काय आहे हिम हिम म्हणजे त्याला समजा हेच वाक्य मी तिला पाहिले असं असतं तर काय झालं असतं आय स्वा हर हर म्हणजे तिला तर मित्रांनो हेच वाक्य आपण अशा प्रकारे लिहूया मी त्याला शाळेत पाहिले वाक्य अशा प्रकारे लिहूया मी त्याला शाळेत पाहिले तर मित्रांनो हे वाक्य कशाप्रकारे होईल बघा मीसाठी काय शब्द येणार मीसाठी शब्द येणार आय मीसाठी शब्द येणार आय साठी काय शब्द आहे सॉ साठी शब्द काय आहे बघा एस ए डब्ल्यू हिम मी त्याला पाहिले कोठे पाहिले तर शाळेत पाहिले म्हणजे काय येणार ॲट स्कूल ॲट स्कूल आय सॉ हिम ॲट स्कूल म्हणजेच मी त्याला शाळेत पाहिले पुढचं वाक्य आहे ती खूप धाडशी आहे ती खूप धाडशी आहे वाक्य सोपं आहे तर मित्रांनो तीसाठी काय वापरतो तीसाठी वापरतो शी एस एच ई शी म्हणजे ती आहे इज काय आहे खूप धाडशी म्हणजेच व्हेरी धाडशीला शब्द काय असतो ब्रेव बी आर ए व्ही ई ब्रेव म्हणजे धाडशी म्हणजेच शी इज व्हेरी ब्रेव पुढचं वाक्य आहे त्याने खूप प्रयत्न केले, केले. त्याने खूप प्रयत्न केले सोपा आहे मित्रांनो आता त्यानेसाठी काय शब्द वापरायचा त्यानेसाठी वापरायचा ही प्रयत्न करणे म्हणजे काय ट्राय पण प्रयत्न केल्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून आपण काय लिहिणार आहोत ट्रायड असे लिहिणार आहोत प्रयत्न केलेल्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून आपण ट्रायड लिहिणार आहोत टी आर आय ई डी ट्रायड म्हणजे प्रयत्न केले किती केले खूप म्हणजेच खूपला काय शब्द आहे अ लॉट ही ट्रायड अ लॉट पुढचं वाक्य आहे मित्रांनो आठवं वाक्य आहे माझे डोळे अश्रूंनी भरले माझे डोळे अश्रूंनी भरले माझे डोळे अश्रूंनी भरले भर वाक्य सोपं आहे मित्रांनो आता माझेसाठी कोणता शब्द वापरायचा माझ्यासाठी शब्द वापरायचा माय काय माझे तर डोळे डोळे हे अनेक शब्द आहे म्हणून आपण लिहिणार आहोत आयज माय आयज भरले आता भरण्यासाठी काय शब्द वापरतात फील्ड म्हणजे भरणे तर भरल्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून आपण काय लिहिणार आहोत फिल्ड असं लिहिणार आहोत कारण भरण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे एफ आय एल एल ई टी कशाने भरले विथ टीयर्स टीयर्स म्हणजे अश्रू अश्रूंनी भरले विथ टीयर्स <coughs> फील म्हणजे भरणे आणि टीयर म्हणजे अश्रू तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ समजत असेल तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पुढचं एक उदाहरण बघूया पुढचं एक उदाहरण आहे नववं उदाहरण आहे पक्षी आकाशात उडाले पक्षी आकाशात उडाले, पक्षी आकाशात उडाले। वाक्य सोपा आहे मित्रांनो आता पक्षीसाठी कोणता शब्द वापरतात बर्ड म्हणजे पक्षी बी आय आर डी बी आय आर डी बर्ड म्हणजे पक्षी येथे अनेक पक्षी आहेत अनेक पक्षी कशावरून आपल्याला कळालं तर पक्षी आकाशात उडाले म्हणजेच अनेक पक्षी आकाशात उडाले म्हणजेच आपण काय वापरणार आहोत बर्ड्स म्हणजेच अनेक पक्षी फ्लाय म्हणजे काय उडणे फ्लाय म्हणजे उडणे पण आता पक्षी आकाशात उडण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून आपण फ्लाय ऐवजी काय लिहिणार आहोत फ्लायऐवजी लिहिणार आहोत एफ एल -e डब्ल्यू -e फ्लू बर्ड फ्लू बर्ड फ्लू नव्हे बर्ड फ्ल्यू कोठे उडाले आकाशात म्हणजेच काय येणार इन द स्काय स्काय म्हणजे काय आकाश इन द स्काय बर्ड्स फ्लू इन द स्काय आणि मित्रांनो शेवटचं वाक्य हे तुमच्यासाठी आहे हे तुम्ही सोडवायचं आहे शेवटचं वाक्य आहे तो शाळेतून निघून गेला तो शाळेतून निघून गेला. गेला तर मित्रांनो हे तुम्ही सोडवा तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारे अनेक शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद